तरुणांना रद्द करा, रद्द करा, रद्द करा. देशातील तरुणांची फसवणूक करणाऱ्या केंद्र सरकारचा, तरुणांची फसवणूक करणाऱ्या केंद्र सरकारचा, तरुणांची फसवणूक करणारी अग्निवीर फसवणूक करणाऱ्या केंद्र सरकारचा, अग्निपथ अग्निवीर योजना रद्द करा, रद्द करा, रद्द करा. तरुणांची फसवणूक करणारी अग्निवीर योजना रद्द करा, रद्द करा, रद्द करा. देशाची फसवणूक करणारं केंद्र सरकार मुर्दापा, मुर्दापा, मुर्दापा. तरुणांची फसवणूक करणारं केंद्र सरकार मुर्दापा, मुर्दापा, मुर्दापा. सैन्य दलाचं केंद्र ठीक करणारं मोदी सरकार चालेल. अग्निवीर रद्द करा, रद्द करा, रद्द करा. सैन्य दलाची फसवणूक करणारे मोदी सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ. मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मोदी सरकार हाय हाय, हाय हाय, हाय हाय. मोदी सरकार हाय हाय, हाय हाय. धोक्यात आणणारे मोदी सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ. युवकांना हताश करणारे मोदी सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ. युवकांना हताश करणारे मोदी सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ. युवकांना हताश करणारे मोदी सरकार हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद. 2014 ला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आलं आणि त्यांनी अशा घोषणा केली होती, आम्ही 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा करू, अशा अनेक प्रकारच्या घोषणा केल्या. गेल्या 7.5 वर्षामध्ये कुठल्याही नोकरी तरुणांना देऊ शकले नाही, 10 लाखसुद्धा नोकऱ्या आत्तापर्यंत दिले नाही. खरं म्हणजे 7 वर्षामध्ये 7×2=14 कोटी लोकांना नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या. परंतु तरुणांची फसवणूक करण्यासाठी या सरकारने संरक्षण दलामध्ये, सैन्य दलामध्ये 4 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या ठिकाणी सैन्य भरतीची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळं देशभर तरुण या ठिकाणी पेटून उठलेला आहे. ही जी 4 वर्षाची नोकर भरती सैन्य दलामध्ये होणार आहे, या देशात त्या तरुणांची घोर फसवणूक आहे. भाजपचे एक नेते कालच सांगून गेले की 4 वर्षानंतर या तरुणांना आम्ही आमच्या कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी देऊ. खरं म्हणजे यांना हे जे तरुण तयार करायचे आहेत, 4 वर्षानंतर या सरकारचं संरक्षण करण्यासाठी अंबानी आणि अदानी अंबानी यांच्या प्रॉपर्ट्या सांभाळण्यासाठी सुरक्षा रक्षक, टोल नाक्यावर लागणारे लोक, त्या ठिकाणी विविध जे श्रीमंत लोक आहेत यांच्या साठी लागणारे सुरक्षा रक्षक हे सरकारी खर्चाने तयार करणार आहेत आणि ही या देशातल्या तरुणांची घोर फसवणूक आहे. 4 वर्षानंतर संरक्षण दलामधून काढून टाकल्यानंतर कुठल्या प्रकारची सुरक्षा त्यांना नाही, पेन्शन मिळणार नाही. हे जे तरुण आहेत या ठिकाणी सैन्य तयार होण्यासाठी किंवा संरक्षण दलामध्ये काम करण्यासाठी 4-4 वर्ष परिश्रम करावे लागतात आणि 4 वर्ष परिश्रम केल्यानंतर, त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर केवळ 4 वर्षाचीच नोकरी मिळणार ही शुद्ध फसवणूक आहे. आणि असं सांगितलं जातं की 4 वर्षानंतर आम्ही त्यांना 11 लाख रुपये देणार आहेत, परंतु हे 11 लाख रुपयेसुद्धा 4 वर्षात त्या तरुणांचे प्रत्यक्ष पगार न देता या पगारातली कटिंग करून ते शेवटी देणार आहेत. त्यामुळे सरकार काही देणार नाही, या तरुणांची घोर फसवणूक करणार आहे. 4 वर्षानंतर हा तरुण जो आहे, ना घरका ना घाटका, अशी परिस्थिती त्याची होणार आहे. म्हणून देशातील सर्व तरुण याला विरोध करत आहेत. बरोबर आहे की पूर्वी यांनी हिटलरने सुद्धा अशाच पद्धतीच्या योजना आणल्या होत्या आणि मोदी शहाचं जे सरकार आहे हे RSS संचालित सरकार असल्यामुळं त्यांना एक RSSला लागणारे कार्यकर्ते जे, कारण काल परवाच काही ठिकाणी असं बघितलं की पोलिसाच्या वेशामध्ये सुद्धा काही लोक त्या ठिकाणी घुसलेले होते. मग अशाच पद्धतीचे 4 वर्षानंतर हे कार्यकर्ते त्यांना तयार करायचं आहे आणि देशामध्ये हुकुमशाही राजवट RSSची आत्ताच सुरू आहे. हिटलरने जी कार्यपद्धती अवलंबली तीच कार्यपद्धती या देशामध्ये अवलंबण्याचा प्रयत्न होतो, परंतु हा भारत देश लोकशाही देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना मानणारा देश असल्यामुळं, लोकशाही देश असल्यामुळं भाजपचं हे षडयंत्र कुठल्या प्रकारे या देशात चालणार नाही. सरकारने किती दमनकारी योजना आणल्या, मिलिटरीचे अधिकारी हाताशी धरून या ठिकाणी या आंदोलनामध्ये तरुणांनी जाऊ नये अशा पद्धतीचे फतवे काढणार.